या सामन्याचा सामनावीर राकेश, यू आर रिक्वेस्टेड, प्लीज कम ऑन द स्टेज अँड टेक युअर अवॉर्ड. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. सर्वप्रथम अपन मैन ऑफ द मैच गिफ्ट एम्पर देना आहोत. तो गिफ्ट आम्हाला स्पॉन्सर के लिए कैलासवासी बलिराम गुलवी यांच्या स्मरणार्थ मान्यश्री कल्पेश गुलवी यांच्या माध्यम देने दला हा गिफ्ट एम्पर अपन देता आहोत. मी सरकार यांना विनंती करते कि अपन अपने शुभ हस्ते हा गिफ्ट एम्पर अपन द्यायचा आहे. संतोष पाटील नक्कीच सरकार नावाने भरपूर फोकस आहेत. त्यानंतर अपन सुंदर असा गिफ्ट एम्पर देणार आहोत. यस गॉगल, क्या बात है, त्यांच्या माध्यमातून हा गॉगल त्यांना दिला जात आहे. क्या बात है, खेळाडूची शान वाढवणारा हा गॉगल आहे. कैलासवासी देवराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा गिफ्ट एम्पर आहे आणि आम्हाला तो स्पॉन्सर केलेला आहे माननीय शरद पाटील दादांच्या माध्यम देण्यात आलेला आहे. आपण तो गिफ्ट एम्पर देखील देत आहोत. खूप खूप अभिनंदन. देवरे सरांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देत आहोत. ते दिनेश भोईर दादांच्या माध्यम देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण देत आहोत. खूप खूप अभिनंदन. न भूत न भविष्य असं आपण षटक टाकलं आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला त्याबद्दल आपलं अभिनंदन. अंजूर जिसे हारने मंजूर पूर्णपणे तयारी मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. उपस्थित आपण पाहतोय संपूर्ण व्यासपीठ, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जोशी फाउंडेशन चषक 2022 आणि चाचणी स्पर्धा तुम्ही पाहता मित्रांनो. आज मित्र तिसरा दिवस या स्पर्धेचा एक मोठी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. अगेन्स्ट बंद्रा मारुती काल्लेर टीम पूर्णपणे तयारीमध्ये आहे. मागच्या वर्षी चाचणी स्पर्धा जिंकली होती बंद्रा मारुती काल्लेर संघाने आणि त्याला लीड करताना दीपक म्हात्रे ज्या संघामध्ये कॅप्टन आहेत. तर आपण मॅचकडे जाऊया. आज के दिन का सबसे बडा मुकाबला. टॉस जिंकल्यानंतर A1 जोडी हा प्रस्तुत आपण पाहतोय. संघ सिद्धिविनायक अंजूर पूर्णपणे तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पंच सूर्यकांतजी मोरे आपण पंच पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज मित्रांनो चमकता दिवस या स्पर्धेचा. वार शनिवार आणि आजची उत्तम जेवणाची सोय झालेली आहे. सुजित म्हात्रे डॉनबाय यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंसाठी ती मेजवानी आहे आणि तिचा स्वाद आपण नक्कीच आमच्या व्यासपीठाच्या खालती जो ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये नक्कीच तुम्ही स्वाद घ्या या मेजवानीचा. आमचे आचारी जांबारी सुजित म्हात्रे हा आमचा कॉमेंट्री बॉक्स. आमच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय ज्ञानेश्वर मुकादम गुणलेखक आणि त्या बाजूला मित्रांनो गेली अनेक वर्ष त्यांना आपण तुम्ही ऐकतायत. 40+ क्रिकेट असो, BC4 फॉर्मेट असो, सिटी इमर्जिंग क्रिकेट असो आणि आज नक्कीच न्यू 40+च्या माध्यमातून त्यांना तुम्ही कालपासून ऐकतायत. एकच वादा मोहन दादा अतिशय जबरदस्त सूत्रसंचालन देखील आहेत आणि कॉमेंटर म्हणून ॲज अ कॉमेंटर म्हणून भरपूर वर्ष काम करतायत ते. तर आपण पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. चला पंच सूर्यकांतजी मोरे, मला असं वाटतं की दुपारचा जो स्नेल भोजन आलं त्याच्याकडे वल्ले की काय पंच. ग्राउंडमध्ये पंच अजूनही गेले नाही आहे. योगेश म्हात्रे आणि हेमंतजी गुले मुसाबाई आपण पंचांना पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. गेली 5 मिनटं सिद्धिविनायक अंजू टीम सज्ज आहे मैदानामध्ये.
नक्कीच ते डॅशिंग एंड पर्सनॅलिटी पंच सूर्यकांतजी मोरे मैदानाच्या आतमध्ये हळूहळू जात आहेत. आज ऑस्ट्रेलियन जर्सीमध्ये आहेत सूर्यकांतजी मोरे. आज आमचे अंकल गोरखनाथ पाटील आज नक्कीच या स्पर्धेला जॉईन झाले पंच म्हणून. येलो व्हाईट अँड रेड तीन पंच. रेड म्हटलं की जे थ्रो गोलंदाज आहे त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेला हा रेड कलरचा टी शर्ट तुम्ही पाहता. तिसरे पंच संजय पॉल सर खास मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतो एम सी एचे पंच आहेत गोरख पाटील आणि संपूर्ण पंचकृषीमध्ये नामांकित असे पंच सूर्यकांत पाटील. जेवणाची सोय सुरू झालेली आहे. ज्याला कोणाला जेवण करायचं असेल त्याने लगेचच आमच्या व्यासपीठाच्या खालती ऑफिसमध्ये जेवण करण्याकरिता सुजित म्हात्री यांचं ए वन भोजन तुम्ही नक्कीच. तर आमचे कॉमेंटर आता मात्र मोहनदादा भुईर देखील हळूहळू दिशेने निघत आहेत कारण की जेवण तितकं भारी आहे. तर गेम ऑन मॅच ऑन करायची सलामीची जोडी बंद्रा मारुती कल्याण टीमचे कॅप्टन आपण पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना देऊ या शुभेच्छा. पंच चर्चा बंद करा शत्रक्षण लावण्याकरिता त्यांना फोर्स करायचं. आपण सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या गजरात हळूहळू आपण पाहताय. कॅमेरामॅन आमचे दोन्ही खेळाडूंना दाखवताना या मुख्य व्यासपीठावर सुजित म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून गेल्या पहिल्या दिवसापासून एक आवडती मेजवानी नक्कीच तुम्हाला खायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. आज देखील जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झालेला आहे त्यांच्यासाठी एक उत्तम जेवणाची सोय. आचारी आमचे जामबारी सुजित म्हात्रे यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. डॉन बाय डॉन या नावाने भरपूर फेमस आहेत. त्यांना आपण टी व्ही मॉनिटर पाहू शकता. आपण अनेक वर्ष सातत्याने त्यांना मी बघत आलेलो आहोत. जगदंबेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आणि त्यांची टिकली बाहा किती मोठी आहे. नक्कीच सुजित म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. चला मॅचकडे बोलूया आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. टीमचे कॅप्टन दीपक म्हात्रे त्यांच्यासोबत आपण पाहतोय. नाही बंद्रा मारुती कल्याण संघाचे जर 15 खेळाडू असतील तर एक खेळाडू आपण डगआउटमध्ये पाठवून द्या. आलेले आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे. संतोषजी तरे आणि दीपक म्हात्रे स्टार्टिंगला फलंदाज संतोष आणि नो स्ट्राईकला दीपक. ही सलामीची जोडी बंद्रा मारुती कल्याण संघाच्या माध्यमातून. कल्याण संघ नाव ऐकल्यानंतर लगेच बंद्रा मारुती क्रीडानगरी जी आहे भिवंडीतला सहावा मैदान त्या मैदानाची आठवण लगेच होते. भरपूर मेहनत करून तो ग्राउंड बनवण्यात आलेला आहे. आणि सिद्धिविनायक अंजूर लगेच ए वन जोडी आपल्याला आठवण येते ज्याने संपूर्ण भिवंडीचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं आहे टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून. तर जाऊया मॅचला झाली आहे सुरुवात सलामीची जोडी खेळपट्टीवर. पंचांना देऊया शुभेच्छा या मॅचसाठी. आमचे पंच या पंचकृषीतील नामांकित असे पंच सूर्यकांतजी मोरे आणि गोरखनाथ पाटील आणि तिसरे पंच संजय पॉल. गेम ऑन ग्रीन सिग्नल. आर के पाटील स्टॅन इन करून टीमचे कॅप्टन संजय गोलंदाज. संजय टू संजय संजय टू संतोष. पहिला चेंडू पुन्हा टाकावा लागेल कारण की ऑपस्टमच्या भरपूर बाहेर चेंडू टाकलाय. व्हाईटने केली सुरुवात. श्री गणेशा धावाना सुरुवात होत आहे ते बंद्रा मारुती कल्याण संघाच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा हा षटक चांगला क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशन चांगला लावलाय. या विकेटवर कमबॅक करावा लागेल. ओ पहा पहिला चेंडू ऑपस्टमवर टाकला होता व्हाईट डीला पंचाने. हा चेंडू देखील ऑपस्टमवर होता. बॅटची एनर्जी घेतली सरिष्ठकाच्या हातामध्ये विकेटच्या सुरुवात मिळालाय. पहिला धक्का देत असताना बंद्रा मारुती कल्याण संघाला चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. दयानंद याचा एक मोठा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला. चांगली झेल कलेक्ट केली विकेट किपर दयानंद. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर नवीन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. पहिला धाव मिळाला एक्स्ट्रा धाव मिळाला. दुसरा चेंडू टाकला त्याच्यावर विकेट मिळाला गोलंदाजी. एक चांगला गोलंदाज तोच असतो जो संघाला मॅचमध्ये कमबॅक करून देतो. तो गोलंदाज येते तुम्हाला पाहायला मिळाला. फ्रंटलाईन गोलंदाज विकेट टेकर विकेट मिळाला. चांगली सुरुवात. सिद्धिविनायक अंजूर अंजूर नाव ऐकल्यानंतर लगेच आपल्याला म्हणता येते की हार नाही मंजूर. आता सध्या तरी
पहिला खेल आणि पहिला षटक सुरू आहे. राउंड विकेट ने काय गोलंदाजी केली, साइड आर्म गोलंदाजी. आपण श्रीलंकन गोलंदाज लसित मलिंगा याच्याकडून नेहमी बघितले आणि आता इथे तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळते. संजय चांगली गोलंदाजी, सध्या तरी दबाव वाढवताना पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळून काढले चेंडूला, हळू हळू चेंडू सीमा पार, चौकार. जोशी फाउंडेशन चषक केलं थाटान आयोजन, जोशी फाउंडेशन स्केअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, मात्र चेंडू गॅप मध्ये ढकलून दिला आणि चेंडू सीमा पार, चौकार. बलवंत जोशी यांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत आहे, मोस्ट वेलकम. आदर्शक आपण पाहतोय संदीप मोरे त्यांच्याशी चर्चा करतात स्पर्धेविषयी, सोबतच अरुण सर भुईर हे देखील उपस्थित आहेत. सरीश्रेष्ठामध्ये नक्कीच त्यांनी भरपूर मेहनत करून आपल्या बॉडी बिल्डरमध्ये आपलं नाव त्यांनी लौकिक केलं, या गावाचं गावाची शान वाढवली आहे. मात्र चिडू हलू 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 एक्स्ट्रा कवर क्षेत्राच्या बाहेर, अजून एक दमदार चौकार. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळत आहे, आल्या आल्या दोन चौकार तुम्हाला पाहायला मिळाले प्रशांतच्या बॅटमधून. प्रशांतला माहीत आहे इथून आपण शांत बसू शकत नाही आहे, आपला संघ शांत बसेल. धाव संख्या धाव बलकर 9 धावा 9 रन लॉस ऑफ वन विकेट, अजूनही स्ट्राईक मिळाली नाही आहे दीपक म्हात्रे यांना, नो स्ट्राईकला आहेत. मात्र सध्या तरी चांगली कामगिरी करत आहे फलंदाज प्रशांत पाटील. पायांवर आला होता चेंडू, ऑन साईडला खेळला स्क्वेअर लेग डीपमध्ये चेंडूला फील्ड केला जात आहे. दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन पाहायला मिळाली दीपक म्हात्रे आणि सोबतच प्रशांत पाटील याला. धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत, ते म्हणजे 11 धावा 11 लॉस ऑफ वन विकेट, 11 रन 1 विकेट घेऊन नुकसानवर. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत, सभी का हार्दिक स्वागत आहे. चांगली स्पर्धा न्यू पोर्टिब्ला संघटनेच्या माध्यमातून पहिली स्पर्धा मित्रांनो, एक मेगा इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कट करायचं होतं, टॅप करायचं होतं, मात्र इथे रनआउटचा विकेट डायरेक्ट हिट. ज्या फलंदाजाने चांगली सुरुवात केली त्या फलंदाजाला माघार पाठवलंय गोलंदाज संजय याने. प्रशांतचा विकेट मिळालाय, एक चांगली स्थिती निर्माण केली इथे अंजूर संघाने. दोन खेळाडू इथे बाद करण्यात यश ठरलंय आतापर्यंत अंजूर संघाला. या मुख्य व्यासपीठावर हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक या विभागाचे विभाग प्रमुख, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जयदुर्गा संघाचे एक उत्कृष्ट कोच म्हणून नक्कीच आम्ही बघितलंय, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आपण टीव्ही मॉनिटर त्यांना पाहू शकता, अरुण सर त्यांच्याशी चर्चा करत आहेत. कारण की जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा असा ग्राउंड नव्हता आणि आज वय जरी 40 झाली आहे मात्र ग्राउंड अतिशय सुंदर असा सजवण्यात आलेला आहे. सर्व श्रेय जातो आहे या संपूर्ण बीटीबीएलचे आयोजक आणि जोशी फाउंडेशनचे आयोजक यांच्या माध्यमातून. कारण की बीटीबीएल सुरुवात झाला होता या ग्राउंडवर, त्यांनी बनवण्याचं काम केलं, त्याला नियंत्रण ठेवण्याचं काम जोशी फाउंडेशन संघाने केलं आहे. संपूर्ण मैदानामध्ये हिरवल गवत आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येक खेळाडूचा आवडता ग्राउंड असतो. जेव्हा ग्राउंडमध्ये घास ग्रीन घास असतो त्याच्यावर डाईव्ह करण्यासाठी भरपूर मजा येते. तर सध्या तरी अजूनपर्यंत एकही डाईव्ह पाहायला मिळाली नाही आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दयानंद आले षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता. थोडासा क्षेत्रक्षण सजवला जात आहे 30 सर्कलमध्ये. आता तुम्हाला दोन खेळाडू पाहायला मिळतील, त्याच्यामध्ये एक आपण पाहतोय शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट दरम्यानवर आहे टीमचे कॅप्टन संजय. आणि गलीमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण लावण्यात येत आहे. एक्स्ट्रा कव्हर हळूहळू एक क्षेत्ररक्षक जाताना तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साईडला लॉंग ऑन आणि मिड विकेट स्क्वेअर लेग पंचांच्या ठीक बाजूला आपण पाहतो आहे तो गोलंदाज दयानंद म्हात्रे. ओहो हो, लेग ब्रेक, भरपूर दिवसानंतर चेंडू लेग ब्रेक आम्हाला पाहायला मिळाला आणि ती सुरुवात केली आहे दयानंद म्हात्रे याने. चांगली सुरुवात, गुड बॉलिंग, सुरुवात तर खूप चांगली आहे, शेवट टिकवावा लागेल. मात्र फलंदाज देखील तितकंच चांगला समोर आहे सुनील पाटील. पुन्हा एकदा समोर खेळले चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला फील्ड, एक सिंगल धाव इथून मिळेल, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही आहे.
आणि आता पाहूया टीमचे कॅप्टन आहेत, टीमचे सेनापती आहेत. ओहो हो हो, हुक करायचं होतं या चेंडूला, बॅटवर आला नाहीये. मोठा स्ट्रोक घ्यायचं होतं, पाहू शकता आपण रिप्लेमध्ये लेग ब्रेक होतं. आणि अगोदरच माहीत होतं दीपक मात्रे यांना की चेंडू जो आहे एष्ट्यांच्या वरतूनच जाणार आहे, प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळेल. आणि असंही म्हटलं जातं की प्रयत्न ही परमेश्वर, जेव्हा आपण प्रयत्न करत असतो तेव्हा त्या प्रयत्नांना यश मिळण्याकरिता आपल्यामध्ये असलेला टॅलेंट नक्की दाखवावा. आणि इथे सध्या तरी गोलंदाज आपला टॅलेंट दाखवतो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. भरपूर मोठा प्रश्न पंचमपुढे विचारला होता गोलंदाजाने, मात्र करे कोई भरे कोई आवर, रनआउटचा विकेट मिळाला. इथे अजून एक धक्का दिलाय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, तर पंचांनी दाखवलं गोरखनाथ पाटील जे पंच आहेत नक्कीच चांगला निर्णय आला होता, औषधीचा अपील केला होता. मात्र रनआउटचा पहा विकेट किती, विकेट किपर भरपूर चतुर आहे आणि त्याने पुन्हा एकदा एक विकेट दिली आपल्या संघासाठी. चंद्रवर्धन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आता दीपक माते त्याच्याशी चर्चा नक्कीच करेल कारण की विकेट्स पडते, धावा बनत नाहीये. धावांना सुरुवात झाली होती, प्रशांतला शांत केलं. पाहूया किती धावांची पार्टनरशिप होईल इथून, मात्र गोलंदाजचं जितकं कौतुक करू तितकं कमी आहे दयानंद म्हात्रे याचं. श्याम नाईक गॅलरींकडून पुन्हा एकदा लेग ब्रेक करायचं होतं, शतरक्षक भरपूर दूर आहे. ओहो हो, अतिशय सुंदर असा एफर्ट आहे. आज पहिला खेळाडू जो आहे ड्राईव्ह मारताना आम्हाला पाहायला मिळाला आणि जवळजवळ आपल्या संघासाठी धावा ज्या वाचवलेल्या आहेत त्या म्हणजे 2 धावा. धावसंख्या 14 धावा धावपलकावर, 14 loss of 3 wicket. शेवटचा चेंडू, खूप चांगली गोलंदाजी, 3 धावा खर्च केल्या दयानंद म्हात्रे याने. गोलंदाजीचा क्लास आपण पाहतोय, एक सिंगल जाईल इथून. चांगल्या षटकाची झाली आहे समाप्ती, टाळ्यांचा आवाज नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमधून ऐकायला मिळेल. गोलंदाजी खूप चांगली राहिली, तर धावा धावपलकावर 15 धावा, 2 षटकाची समाप्ती झाली आहे. आणि या व्यासपीठावर आपण पाहतोय मनोहरदादा जोशी यांचं पुन्हा एकदा आगमन झालं आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत रेवनाथ नाईक आमचे मामा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय मित्रांनो चाचणी स्पर्धा 2022, मागच्या वर्षी चाचणी स्पर्धा मंदिरा मारुती कल्याण संघाने जिंकली होती आणि त्यांच्या अगेन्स्ट A1 जोडी प्रस्तुत आपण पाहतोय. सिद्धिविनायक अंजूर टीम खेळत आहे, अंजूर जिसे हरने मंजूर सध्याच्या घडीला अडचणीमध्ये टाकलाय बंद्रा मारुती कल्याण संघाला अंजूर संघाने. रवींद्र आलाय गोलंदाजीमध्ये क्रमांक 3 षटक टाकण्याकरता. आणि आता स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय, आमचे एक्सपर्ट स्कोर ज्ञानेश्वर मुकादम सांगत आहेत ते म्हणजेच चंद्रवर्धन नाही नाही प्रत्येकाचं नाव चांगलं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे रवींद्र, राईट आम ओवर द विकेट. ओहो अटॅक केलं पहिल्या चेंडूवर, पाठवून दिलंय सीमा पार, षटकार. 40+ क्रिकेटच हे आयोजन, केल जोशी फाउंडेशन 40+ क्रिकेटच. बॅटच्या रडार मध्ये घेतलाय, बॅटच्या रडार मध्ये घेतलाय फलंदाजाने आणि पाठवून दिलं सीमा पार, षटकार. हे पाहू शकता बॅट कांद्याच्या मागे, चेंडू सीमेच्या मागे, षटकार. आणि आता मात्र धावांना वेग वाढतंय, ते म्हणजे धावा धावपलकावर लागलेले आहे, ते म्हणजे 21 धावा, 21 रन. आकडा खूप चांगला, 21 आकडा आम्ही नेहमी उल्लेख करत आलेलो आहोत. आपण संकष्टीला आपल्या लाडक्या गणपती बापाला 21 मोदकांचा नैवेद्य आपण दाखवत असतो आणि तो आकडा स्कोरबोर्डवर लागला आहे, म्हणजेच हा आकडा कालेडसाठी शुभ आहे की गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ स्टंपर चेंडू, डॉट चेंडू, नक्कीच कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजाचं. रवींद्र चांगली कामगिरी करेल आता इथून, कारण की पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू, तर पुरेपूर बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता आणि चेंडू पाठवून दिला होता सीमापार, षटकार. गोलंदाज रवींद्र शॉर्ट तन्म्यांवर टीमचे कॅप्टन आहेत, कवरवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, गलीमध्ये डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सूर्यकांत मोरे यांचा प्रयत्न नाही, मात्र चेंडू निघून गेला. इथे पंचांचा इशारा येतो, सूर्यकांत मोरे आमचे आहेत, आम्हाला इशारा करतील जागेवर येऊ ना. 4 धावांचा रिप्ले भरपूर इंटरेस्टिंग असेल. ओ हो हो हो, सूर्यकांत मोरे बाल बाल बचे.
अतिशय सुरेख स्ट्रोक, क्रिकेट मध्ये सेफ फटका म्हटला जातो त्याला, स्ट्रेट ड्राइव। पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय काऊ कॉर्नर, शतरक्षक भरपूर वेगाने आलाय, धाव मिळेल। पृथ्वी शॉची आठवण करून दिली फलंदाजाने, जेव्हा एक सिंगल धाव घेतो दुसऱ्या धावाला नक्की ड्राइव करत असतो, तो क्षण इथे तुम्हाला पाहायला मिळाला। धावा धावपलिकावर 27 धावा या षटकामध्ये, आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात। येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, जर इथून विकेट आला नाही तर 45 किंवा 50 धावा धावपलिकावर पाहायला मिळतील। राईट आर्म ऑफ द विकेट, पुन्हा एकदा अतिशय सुरेख, शतरक्षक देखील आहे तिथे। नाही आता दीपक माथे थकले असतील मला वाटतं, कारण कधीपासून धावत आहेत ते। रनआउटचं विकेट मिळेल इथे अंजूर संघाला। जोशी फाउंडेशन चषकच केल थाटान आयोजन, 40+ क्रिकेटच हे आयोजन केल जोशी फाउंडेशन, 40+ क्रिकेटच। सलामीला आले होते फलंदाज दीपक मात्रे, 2 चेंडू खेळले, एकही धाव बनवली नाही, मात्र ज्या सिंगल डबल धावाच्या जमवण्याकरिता जो वर्कआउट होतं त्यांचं मैदानामध्ये, लाजवाब होतं। आउट होण्यापूर्वी खाताही न खोलतं तंबूमध्ये परतलेले आहेत नवीन फलंदाज रविराज पाटील मैदानाच्या आतमध्ये। मागच्या वर्षी चाचणी स्पर्धेमध्ये मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ठरले होते, आणि आता क्रमांक आपण पाहतोय 6व्या क्रमांकावर आलेले आहेत फलंदाजीला। रेड कॅप मध्ये आपण पाहतोय चंद्रवर्धन या फलंदाजाला, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिला। 1 मिनिट थांबायचं गोलंदाजाने, ट्रॅक खालती करायची, आपण फलंदाजाने आपली ट्रॅक खालती करायची। आपण टेनिस क्रिकेट बॉल खेळतोय आपण, थँक्यू, ई क्रिकेटची शिस्त आहे सर्वप्रथम। रवींद्र गोलंदाज, राईट आर्म ओ द विकेट, समोरच्या दिशेने, हो हो, कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार। राग आला की काय फलंदाजाला, आम्ही देखील थोडं थोडं वाचलंय। 40+ क्रिकेटच हे आयोजन केल जोशी फाउंडेशन, 40+ क्रिकेटच हे आयोजन केल जोशी फाउंडेशन। मागच्या चेंडूवर आपण बघितला रनआउटचा विकेट, आणि या चेंडूवर जी झाली होती फलंदाजाकडून चुकी, त्याला आम्ही सांगितलं ट्रॅक पॅन खालती कर, तर त्याने समोर जो कॉमेंट्री बॉक्स आहे आमचा त्या कॉमेंट्री बॉक्सला निशाणा साधला होता। थोडासा वाचलो मी देखील सुरेखन मोरे, आता कॉमेंटर देखील, आता स्कोरची बारी की काय। धावा धाव पलकावर 34 धावा, 34, चांगली धावसंख्या, 3 षटकाची समाप्ती झाली आहे, धावसंख्या धाव पलकावर खूप चांगली लागली आहे। इथून अंजूर संघाला आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल। या षटकामध्ये तब्बल रवींद्रने 19 धावा खर्च केलेल्या आहेत। आज कुठेतरी A1 जोडीची कमी या संघामध्ये, मला वाटतं गोव्यावर ते आहेत आणि मॅचचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत। सध्याच्या घडीला सर्व झाले गोवा ट्रिप करतायत। सहा चेंडूंचा खेळ म्हणजेच याने की स्लॉगवरचा हा ओव्हर बाकी आहे, त्यानंतर आपण दोन्ही संघांना नक्कीच पुन्हा एकदा टॉस करण्याकरता बोलवणार आहोत। गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि पवन पुत्रे वडपे टीमचे कॅप्टन, आपण चला टॉस करण्यासाठी या दोन्ही संघामध्ये पुढील लढत। पहिला चेंडू आपण पाहतोय शेवटच्या षटकाचा, बॅटवर व्यवस्थित आला नाहीये, लेग बायचा इशारा, पंजाबच्या माध्यमातून 1 सिंगल धाव, कंप्लीट धावसंख्या 35 धावा, 35। चॅम्पियन संघ आहे मागच्या वर्षीचा, गत वर्ष जर बघितलं आपण बंद्रा मारुती कालेर संघाने चाचणी स्पर्धा जिंकली होती, आणि तो संघ कुठेतरी पहिल्या 2 षटकापर्यंत अडचणीमध्ये आला होता, अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला इथे, मात्र या षटकामध्ये अडचण निर्माण केली आहे गोलंदाज भानुदास या गोलंदाजाने। षटक क्रमांक शेवटचा 4th, पुन्हा एकदा सरळ खेळायचं होतं, आऊस द्यायचं अपील, बॅटची एज घेऊन सरिष्ठकाच्या हातामध्ये स्पोर्टमॅन फिनिश दाखवताना फलंदाज आउट होत आहे। चषक
केले जोशी फाउंडेशन 40+ क्रिकेटच हे आयोजन। पहा 35 धावा मध्ये 22 धावांची यादगार इनिंग पेश केली आहे फलंदाजा चंद्रवर्धन या खेळाडूने। तर मित्रांनो पुन्हा एकदा दोन्ही संघांना आवाज देऊया आपण, गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि पवनपुत्र वडपे। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या व्यासपीठावर यायचे। प्रशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज भानुदास पुण्याचा समोरच्या दिशेने, गॅप भरपूर मोठा आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमापार, अजूनही खणखणीत चौकार। क्रिकेट मधील सेफ फटका समोर स्ट्रेट ड्राइव्ह लॉन्ग ऑन एंड लॉन्ग ऑफच्या मधोमध आपण पाहतोय सीमापार चौकार। पुन्हा एकदा फालोत्र मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, डॉट चेंडू, धाव संख्या धावपल का बरा 39 धावा। शेवटचा चेंडू एखादा मोठा फटका की डॉट चेंडू पाहूया, कॅप्टन अजूनही पोहोचले नाही, लक्ष असू द्या, माझा भरपूर लक्ष आहे। शेवटच्या चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडू सीमापार चौकार। किती चांगले प्रयत्न केले तिथे, धन्यवाद डीजे, कारण की आपण टॉस करणार आहोत दोन्ही संघामध्ये, खूप चांगले प्रयत्न केले। धाव संख्या धाव बलका बरा 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय, 11 सरासरी गाठाची आहे अंजूर संघाला दुसऱ्या डावामध्ये। तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, टॉस करूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये दुपारच्या कडक मेजवानी नंतर स्नेल भोजन केल्यानंतर मोहनदादा भोईर यांचा आवाज तुम्ही दुसऱ्या डावाला ऐकणार आहात। तर दोन्ही टीमचे कॅप्टन शेवटचा अंतिम कॉल करत आहे पवनपुत्र वडपे आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा। वडपे टीमचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे आपल्याला, पुन्हा सकाळपासून तेच तेच तुम्हाला सांगत आलेलो आहो मी की आपण वेळेवर पोहोचा। या वडपे टीमचे कॅप्टन हलू हलू का होईना मात्र पोहोचले मात्र एकदाचे, कारण की नाही तर खेळाचं असेल तर तुम्हाला वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे। मी विनंती करतोय या मुख्य व्यासपीठावर हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक आणि आमचे अरुणजी भोईर सर यांना मी विनंती करतोय आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं, पाहुण्यांचे शुभ असते, आपण टॉस करत आहोत। या विभागाचे विभाग प्रमुख मान्यश्री विश्वनाथ महाराज नाईक आणि सोबत अरुण सर भुईर बॉडी बिल्डर्स, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। क्या बात आहे, मनोहर जोशी यांचे सर्व सासोडीचे आता मात्र माणसं आलेले आहेत आपल्या खेळण्यासाठी, सासरवाडीवरून खास पूर्ण टीम तयारीमध्ये आली। नक्कीच छापाचा कॉल आहे आलेला आहे काटा, पूर्ण संघ ज्ञानेपिके जिंकले, थँक्यू सो मच हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेब आपण बसून घ्यायचं आहे आणि अरुण सर भुईर आपण देखील बसून घ्यायचं आहे। क्या बात आहे, अरुण सरांचे मित्र आहेत जवळचे वडपे टीमचे कॅप्टन। हरिदास आणि दिलीप यांच्याशी चर्चा करूया आपण, डगाडमध्ये वेळ आहे, नाणेबिगे जिंकले इथे पूर्ण टीम संघाने, डोळ्याचे पाणी फिरणारा सामना होता मागच्या मॅचमध्ये, तुम्ही तो विजयश्री खेचून आणलाय ना, कुठेतरी आपल्या संघाच्या सर्व खेळाडूंचा मनोधैर्य जो आहे वाढला गेला आहे, कारण की सर्व बाकीचे खेळाडू जे होते मैदानामध्ये त्यांना मी विचारणार नाही आहे, मात्र कॅप्टनला नक्की विचारेन। आपण एन्जॉय केला आपण पहिल्या मॅचमध्ये, हो दुपारची मेजबानी झाली, आनंद घेतला आपण,
क्या बात है, आज उपवास आहे, नंतर आपण नक्कीच आपल्या खेळाडूंना बाकीजना घेऊन जा। नाणेफेकी जिंकले का निर्णय? फिल्डिंगचा, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आपल्या संघासाठी आम्ही शुभेच्छा देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून। मात्र जाता जाता एक नक्कीच प्रश्न मी म्हणेल, आपण भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आहे, वय जरी 40 आहे मात्र क्रिकेटला अजूनही आपल्या मनामध्ये जिवंत ठेवलंय, कसं वाटतं तुम्हाला? आणि असा कोणता खेळाडू आहे ज्याला बघून आपण मोठे झालेले आहात? क्या बात है, म्हणजे ते सांगतायत की भरपूर खेळाडू जे आहेत, जुने जाणकार खेळाडू, सचिन तेंडुलकर सर असो, विराट कोहली असो, त्यांचे आवडते कांबळे असो, भरपूर असे खेळाडू आहेत, ते सांगतायत की सर्वच माझे आवडते आहेत। तर आपल्या संघाची शुभेच्छा, आपण चर्चा करूया वडपे संघाची। नक्कीच आपला संघ यावर्षी देखील भरपूर तयारीमध्ये उतरला असेल, चाचणी स्पर्धा खेळत आहे, आपण पहिल्यांदा या मैदानामध्ये आलोय, कसं वाटतं तुम्हाला? अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आहे, चाचणी स्पर्धा आहे, चाचणी स्पर्धेमध्ये आम्ही निश्चित स्वरूपामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू। आणि हा या चाचणी स्पर्धेचा या वर्षाची पहिली आमची मॅच असेल, आणि निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला आमच्या खेळाडूंचा खेळ आजमावण्याची ही संधी आहे, आणि ही संधी आम्ही निश्चित स्वरूपामध्ये त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करू। या स्पर्धेचे आयोजक लाडके आमचे मनोहरदादा जोशी, योगेश म्हात्रे, त्याबरोबर हेमंत गुलवे, मुसाबाई आणि त्यांची संपूर्ण टीम, यांचं तुम्ही कोणत्या प्रकारे कौतुक करेल ज्या प्रकारची ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे? कारण की गेल्या एक महिन्यापासून जी स्पर्धेला आपण चर्चा केली होती, चाचणी स्पर्धा, जोशी फाउंडेशन संघाचं आयोजन, आणि तो आयोजन बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? काय होतं, ओपन स्पर्धा चालू असताना ओपन स्पर्धेमध्ये ठिकठिकाणी चांगल्या प्रकारचं आयोजन केलं जातो, परंतु 40+ संघाला कुठेतरी कमी दर्जाचा लेखला जातो, आणि हे जे आयोजन या 40+ संघासाठी त्यांनी ही जी स्पर्धा भरवली आहे, खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो। अशाच पद्धतीचं आम्हाला 40+ संघामध्ये खेळण्याची संधी देऊन एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या आमच्या संघामार्फत त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा। एक क्वेश्चन जाता जाता, सर्वांचे लाडके खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीयवर खेळत आहेत, गावातील असा कोणता खेळाडू आहे ज्या खेळाडूला तुम्ही बघताय आणि तो पुढे जाऊन आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करेल? आपल्या गावातून आता आम्ही तर 40+ खेळतो, परंतु जे नवनिर्वाचित आमचे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये मयूर सारखा खेळाडू असेल, आणि 40+ संघ जो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या आंतरराष्ट्रीय खेळाडू चा मी पुढे हेतू ठेवतो किंवा फॅन आहे, असा माझा खेळाडू आहे कपिल पाटील, कपिल देव हे उत्कृष्ट गोलंदाज आहेत, आणि त्यांचा मी आदर्श या पुढे ठेवलेला आहे आणि अजूनपर्यंत ठेवत राहीन। क्या बात आहे मित्रांनो, मी जास्त ओपिनियन का घेतली तर कारण की बोलणारे असले तर मला खूप चांगला वाटतो, आणि नक्कीच आज वडपे संघाचे कॅप्टनने दाखवून दिलेलं आहे की आम्ही देखील ओपिनियन देऊ शकतो, आणि 40+ क्रिकेटला अजूनही कोणीही मागे बघितलं नाही आहे, 40+ क्रिकेट अजून भरपूर आहे आणि पुढे जाईल हीच अपेक्षा सर्वांकडून आहे। मात्र इथे टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेचा पाहतो आपण, प्रतिस्पर्धी संघ गावदीस्फोट पूर्ण संघाने शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। ऐकूया आपण मोहनदादा भुईर यांचा आवाज। धन्यवाद संदेश। पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मनापासून स्वागत। दोन संघामधून आपण सामना पाहतोय। षटक क्रमांक पहिला आतालताना गोलंदाज थोडासा स्वेर मारा करतोय, काय शिव दयाळ पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिलं होतं, कमालीचा फटका देखील फलंदाजच्या बॅटमधून देखील आपण पाहिला होता, आउट ऑफ इनसाइडचा फटका, लेफ्ट हँड राऊंडचा मारा, पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू, या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची तुटशी हलकीची काटा घेऊन जातो शॉर्ट थर्डमॅनला, इनफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या दावेचा प्रयत्न सफल, यास फलंदाज बाद होतोय। सन्माननीय किशोरजी पाटील, तुफाना पिंपळाच्या संघाचे तुफानी बल्लेबाज हे देखील आज या व्यासपीठ मंचावर उपस्थित, निश्चित मला वाटतं उद्याच्या मॅचमधून त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत। किशोरजी पाटील तुमचं देखील मनापासून स्वागत, तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी। पहिली धाव ती वेगाने घेतली होती, दुसरी धावेचा मात्र आवरता आली नाही, आणि दुसरी धाव घेताना फलंदाज विजय याची खेळी संपुष्टात। नेक्स्ट बॅट्समन संघाचा कॅप्टन मला वाटतं संजय जातोय, विजयाचं लक्ष पाहिलं 40
44 धावांचं लक्ष्य आहे. प्रतिषटकाचा विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर बंदरामध्ये कालिया संघाच्या माध्यमातून सलामी गोलंदाज. या ठिकाणी मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका अक्रॉस द लाईन, थोडासा आडव्या वाटेची लोक सुंदरसा प्रहार संजीवच्या बॅटमधून मिळतं. एक धाव धावसंख्या एकाने पुढं सरकते. धावसंख्या होते ती 7. 1-7 षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 44 धावांचं. प्रतिषटकात आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी. अतिशय चांगला चेंडू, फुल्यांचा चेंडू, बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलो थ्रूमध्ये. स्वतः गोलंदाज त्या चेंडूला कलेक्ट करतोय. कुठल्या प्रकारची धाव देखील या चेंडूवर घेता येत नाहीये. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, मात्र चेंडू हवेमध्ये. शतरक्षक दक्ष आहे, कुठल्या प्रकारची चूक नाही. अचूक असं चेंडूला कलेक्ट केला जातं. रविराजाच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा दुसरा फलंदाज देखील किरण हा बाद होतोय. बघा, फटका मारण्यासाठी तुमचं प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉट मिडऑनला येतोय. चांगलं शतरक्षण आउटफील्डमधून. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. किरण संख्या धावसंख्या जो स्थिर आहे. नेक्स्ट बॅट्समन देवानंद हा देखील एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय किती स्पर्धामधून. सिद्धिविनायक अंजुरा संघासाठी एक जबरदस्त भरीव कामगिरी ज्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय, चाचणी स्पर्धा 2022 या स्पर्धेसाठी, खास करून या स्पर्धेचे ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्तादाता, या स्पर्धेचे मुख्य आयोजक 45 वयाचे फलंदाज संपले असतील तर षटक डिलीट करायचं आहे. स्वराज्य कशेळी या संघाचे एक आधारस्तंभ गणपतजी भोईर यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. आणि आज खास करून ऑर्गनाईज कमिटीसाठी भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय तुमामा शर्मांचे अतिशय लाडके प्रतापजी पाटील साहेब यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं. कमालीचं आयोजन, कमालीचं नियोजन सध्या यूट्यूबच्या माध्यमातून चालू सामन्याची मजा घेताना प्रतापजी पाटील त्यांनी देखील आम्हाला मेसेज केलेला आहे. खरोखरच जोशी फाउंडेशन यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. काय कमालीचं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असा मॅसेज प्रतापजी पाटील यांच्याकडनं आम्हाला आलेलं आहे. धन्यवाद प्रतापजी पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. तर षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-8 थोडीशी संत सुरुवात, खराब सुरुवात, निगडी सुरुवात आपण पाहतोय. साजेशी कामगिरी धावपटकर दिसत नाही आहे. प्रतिषटकामागे जर आपण आस्किंग रनरेट पाहिलं तर 11 धावांची सरासरी, मात्र सरासरी राखण्यामध्ये कुठेतरी अपेक्षा येत आहे. सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलंदाजांना दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो यश येतं गोलंदाजांना. तर बघूया दुसरे षटक मार्गस्थ होत आहे. रविराज एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. 2022 पर्व पहिलं चाचणी स्पर्धा 8-8 दादा तुमची चोरून आम्हाला काय भेटणार. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-8 2022 पर्व पहिलं चाचणी स्पर्धा आपण पाहिली दापोड्या मैदानामधून. रविराज त्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट. चाचणी स्पर्धा 2022 पहिलं पर्व आपण पाहिलं आणि त्या पर्वामधून म्हटलं बंदऱ्यामध्ये कालेर संघ त्या स्पर्धेचा विजेता देखील होता. आणि त्या स्पर्धेमधून रविराज यांची कमालीचा खेळ आपण पाहिला होता. नेक्स्ट बॅट्समन देवानंद अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांना क्रॉस करतो. राईट अमाऊंटचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. संजय संघाचा कॅप्टन आहे. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू बॅटची शॉर्ट थंडमॅनला चेंडू जातो. एक धाव घेण्याची संधी, एक धावणे संघाची धावसंख्या एकने पुढं सकते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती देवानंद याला. संघाची धावसंख्या मात्र एक धावणे पुढं सकते. धावसंख्या होती ती 9. बघा, निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर एका मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे.
बैक टू बॉलर सा मारा अपने फॉलो मे चेंडूला कलेक्ट कर कमाली का निशाना साधता देखी ये रवि स्वतः फॉलो मे चेंडूला कलेक्ट के होता धाव घे थोड़ा सा आत्मघात कि प्रयत्न प्रयत्न असफल फलंदाज देवानंद तुम्हारा मैदान सोड़वा लगे कमाली की फेक के लिए होती रविराज ने महत्वाचार फलंदाज देखी या ठिकाणी नाग बाद होते धावचित बाद होते बगा धावचित बाद होने कुछ फलंदाजाला खेलाड़ू लवड़ नहीं है सन्माननीय व्यासपीठावर बलदेव जोशी अपन देखी आज बेलात बेल काढून या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित तुमचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतोय सातवी स्पर्धा 2000 स्पर्धेसाठी 2022 या स्पर्धेला खास करून आज आमची बच्चे कंपनी पाकी जोशी यांच्याकडे देखील ऑल दी बेस्ट केलं जातं बलदेव जोशी यांना देखील आपण जोशी फाउंडेशन या संघामधून मला वाटतं इन ऍक्शन मध्ये उद्या पाहणार आहोत फुल्यांचा चेंडू ऑन साइड चा फटका चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का यास दोन धावा देखील कंप्लीट आणि या दोन धावाने सिद्धवीने कंजूर संघाची धावसंख्या होते ती पंचांकडे मात्र उशीर काय होणे मात्र नो बॉलची घोषणा झाली बीमर फेक झाली होती वन प्लस टू प्लस वन अशा एकंदरीत तीन धाव आपण गृहीत धरतो तीन धावांची संख्या धावसंख्या तीनने पुढंसारखी धावसंख्या होती ती 12 अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्सव चेंडूची फेक झाली होती ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू जागेवर चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं ते फलंदाज संजीव याला निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे आज बांद्रामध्ये कालेर संघ देखील या स्पर्धेमधून अतिशय दर्जा उत्तम दर्जाची कामगिरी करताना आपण पाहतोय ऑन साइडचा फटका एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का यास दोन धावा कंप्लीट रनिंग बिटवी अतिशय सुंदर आहे दोन्ही संघामधून दोन्ही खेळाडूंमधून आपण चांगला समन्वय पाहतोय तालमेल पाहतोय बांद्रामध्ये कालेर संघाचे सर्वे सर्वा संतोष पाटील संतोष तुकाराम पाटील आज इन ॲक्शन मध्ये नाहीत मात्र या स्पर्धेसाठी आणि खास करून आपल्या लाडक्या संघासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले धन्यवाद संतोष पाटील सध्या आउट ऑफ टूर आहेत अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उसळ चेंडूची फेक झाली होती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तो फलंदाज आला मात्र एक धाव मिळते संघाला धावसंख्या एकाने पुढे सरकते धावसंख्या 15 पोचते षट क्रमांक दुसरं बघा निश्चित सामन्यामध्ये कमबॅकच असेल तर एक मोठ्या पटक्यांची आवश्यकता असेल स्क्वेअर ऑफ विकेट एका धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा मिसफील करताना आपण पाहतो क्षेत्रक्षकाला आणि ज्या ठिकाणी दोन धावा आहेत त्या ठिकाणी तिसरी धाव देखील कन्वर्ट केली जाते का यास तीन धावा दादा निवडून आल्यावर कोणी पद सोडायला बघत नाही खेळाडू कक्षामधून आवाज देखील दिला जातो धावा धावा दादांना तुम्हीच निवडून दिले दादा कसा पद सोडतील तर या तीन धावणी संख्या धावसंख्या तीनने पुढे सकते धावसंख्या होते ती 18 मित्रों आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून जोशी कुटुंबाच्या वतीने ऑल दी बेस्ट केलं जातं जोशी फाउंडेशन आयोजित सातवी स्पर्धा 2022 स्पर्धेचा अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आपण आयोजन पाहतो आणि आयोजनाला खास करून राज जोशी यांना जोशी कुटुंब यांच्या वतीनं ऑल दी बेस्ट केलं जातं धन्यवाद सध्या हे कुटुंब यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघते आम्हाला देखील आपण लाईक करता पुन्हा एकदा आपलं धन्यवाद बारा चेंडूमध्ये आतापर्यंत आलेल्या धावा 18 उर्वरित 12 चेंडूमधून बघूया अजून किती धावांची गरज आमचे गुणलेखक सध्या एक उत्कृष्ट समालोचक स्पर्धेमधून ज्यांना आपण पाहतोय सध्या गुणलेखकाची भूमिका पार पाडताना सुनील शेळके सर त्यांच्या माहितीने ते आम्हापर्यंत माहिती पोहोचवतात उर्वरित 12 चेंडूमधून अजूनही 26 धावांची गरज आहे आता जी आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे ती वाढलेली आहे प्रतिषटकामागे मला वाटतं 13 धावांची आवश्यकता आहे आणि निश्चितच यात जर धावा करायची असेल तर थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हाय लाईट क्रिकेट खेळावं लागेल
दिनाबाई सेठ अपन देखी आज वेलात वेल काढून या स्पर्धेला एक आवर्जून भेट देण्यासाठी उपस्थित आहे। तुमचं देखील मी जोशी फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत करतोय। तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते। संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज अजय। लेफ्ट हँड रोडचा मारा करतो, स्ट्राइक रोडीत करतो बॅट्समन रवींद्र। थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता। फलंदाज या ठिकाणी बाद होतो संजय कॅप्टन। पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली होती, दुसऱ्या धावेचा मात्र आवर्त आला नाही। बघा धाव घेताना सर्वात महत्त्वाचं असतं कॉलिंग करणं, एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात। धाव घेताना मात्र कुठंतरी या गोष्टींचं उल्लंघन झालेलं आहे आणि फलस्वरूप महत्त्वाचा फलंदाज बाद होतोय। नेक्स्ट न्यू बॅट्समन संतोष येतोय एक परिपूर्ण मदार। मात्र आता संतोषाच्या खांद्यावर संघातील सर्वात महत्त्वाचा बिग हिटर आहे, मोठे फटक्या मारण्यासाठी अतिशय माहिर आहे आणि निश्चितच नितांत गरज देखील आहे संघाला मोठ्या फटक्यांची। आणि बघूया संतोष आपल्या संघासाठी कुठपर्यंत योगदान देतोय। मात्र काय कमालीचा चेंडू आतलताना गोलंदाज अजय याला आपण पाहिलं। पहिला चेंडू पेस करताना फलंदाज धावचे स्वरूपाने बाद होतोय। अजय लेफ्टन ओवरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो सन लेफ्टन राऊंडचा मारा करतो या ठिकाणी मात्र फुलनी साईड अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आउट ऑफ इन साईड। काय कमालीचा फटका, खऱ्या अर्थाने या फटका मारण्यासाठी मनकडामध्ये एक वेगळी ताकद हवी असते आणि कमालीचा फटका आपण संतोषाच्या बॅटमधून पाहतो। पहिला चेंडू पेस करताना आहे आउट ऑफ इन साईडचा फटका त्याच्या बॅटमधून येतो, चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय। धावसंख्या 4 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती 23। मी म्हटलं होतं सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे। पंचांकडे या ठिकाणी गोलंदाज तुम्हाला पनिश केले गेले, चेक नो। हा चेंडू देखील फ्री असेल, एक धाव देखील संघाच्या नावावर केली जाणार। धावसंख्या एकाने पुढे सकते, धावसंख्या होती 24। बघा गोलंदाज आता मात्र तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही आहे। दोन मिनटं पंचा नोवलला पनिश किती धावांची आहे, 3 धावांची आहे ना, ओके। ऑप्शन आहे गोलंदाज सुनील, ओके ओके। कमालीचा फटका आहे, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका, जबरचा आपण देखील आपण पाहिलं होतं। झेल घेण्यासाठी दमदार चांगला प्रयत्न देखील झाला होता, मात्र झेल पासून थोडासा कुठंतरी विभक्त आपण पाहिलं। बघा एक्झॅक्ट तिथे काय झालं आहे, पंच देखील आपण निर्णय द्या। यस चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 7 धावेसाठी, अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, ज्या फटक्याची नितांत गरज होती सिद्धिबेन कंजूर संघाला तोच फटका फलंदाज संतोषाच्या बॅटमधून आपण पाहिला। आणि या 7 धावेने संघ धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे सरते, धावसंख्या होती ती 33। आता मात्र विजयापासून 11 धावा दूर आहे।
कड़ाक 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 कमाली चा फटका है वाडिश लॉन्गॉन आणि लॉन्गॉन यांच्या मदर सरळ सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार असं वाटतं. आता सिद्धिमिने अंजूर संघ कुठेतरी विजय दिशेने वाटचाल करतोय. संतोष कोळी यांच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि मला वाटतं षटकारांची अटिक साधणारा पहिला फलंदाज या स्पर्धेला ठरतोय का बघूया. संतोष यास कमालीचा फटका कमालीचं बॅटिंग मॅच फिनिश. निश्चितच या सामन्यातील फिनिशर आपणच. संतोष कोळी याच्या बॅटमधून आपण पाहिला षटकारांची आतिषबाजी कमालीची बॅटिंग कमालीची फलंदाजी तोच ठरतो या स्पर्धेचा खरा फिनिशर. फक्त चार चेंडूचा सामना करताना तब्बल 22 धावांच्या बॅटमधून आपण पाहिला. हडलक प्रशांत अँड हडलक हडलक दीपक म्हात्रे अँड हडलक बंद्रामध्ये कालर अँड हडलक संतोष पाटील. योगेश सामन्यातील सामन्याचा पुरस्कारचा मानकरी ज्याच्या बॅटमधून आपण आतिषबाजी पाहिली. संतोष कोळी या स्पर्धेचा फिनिशर ज्यानं सिकस दिली होती बंद्र्यामध्ये कालेर संघाला तोच ठरतोय स्पर्धेचा मानकरी. आपण स्टेजवरही आपलं पारितोषिक घेण्यासाठी संतोष वडपे संघाचा कॅप्टन